एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833। पाटील हे आमचे अतिशय जुने सहकारी आणि मित्र आहेत। त्यांनी काल राजीनामा दिल्याचं तुमच्या चॅनलवर मी पहिल्यांदा पाहिलं। मला धक्का बसला की सुरेश अण्णा पाटील असा निर्णय कसा घेऊ शकला। एक चांगला उद्योजक कार्यकर्ता ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, अभ्यास आहे, महानगरपालिकेमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता हे माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असावा, जेणेकरून हा कार्यकर्ता अडगळीत पडू नये अशी आमची भावना आमच्या शहर अध्यक्षांनी व्यक्त केली। मग आम्ही शहर अध्यक्षांना म्हणलो की आपण अण्णांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना कंटाळलेला असाल तर ही मावशी तुमचा सांभाळ करेल, तुमचा यथायोग्य सन्मान करेल, तुमचा मान सन्मान करेल आणि तुमच्या माध्यमातून सोलापूर शहराचा कायापालट होईल, सर्वांगीण विकास होईल, तुमच्या व्हिजनला तिथं न्याय मिळेल। म्हणून आम्ही त्यांना एक विनंती करायला आलेलो आहोत। बघूया आता त्यांच्या मनामध्ये काय, थोड्या वेळानं ते सांगतील। काँग्रेस पक्षाच्या मावशीला हे पेलवेल का सुरेश पाटलाचं वजन? काँग्रेस पक्षाची मावशी इतकी भक्कम आहे, मी म्हणणारी वादळं या काँग्रेस पक्षांनी पेललेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावना योग्य आहेत। त्यांनी जे शब्द प्रयोग केला ते अतिशय योग्य आहे, कारण मावशीच्या घरातून यांच्या घरामध्ये आलेले खूप लोक आहेत। आता काय पक्षीय भेद राहिलेला नाही, कुणी कितीही तत्वनिष्ठा किंवा पार्टी विथ दी डिफरन्स म्हणत असतील तर हे सगळं आता धुळीला मिळालेलं आहे। अशा वेळेला जर अण्णाला वाटत असत तिकडची भ्रष्ट मंडळी आपल्या पक्षामध्ये चालतात, आपण दुसऱ्या पक्षामध्ये गेलेलं चालतंय हे त्यांच्या मनाला जर पटत असत तर त्यांनी नक्की यावं, त्यांचा योग्य तो मान सन्मान काँग्रेस पक्षाच्या मध्ये केला जाईल याची हमी द्यायला आम्ही या ठिकाणी आलो। ज्याच्याबरोबर हयात घातली आणि ज्याच्या विरोधात उभारलं आणि ज्याच्या विरोधात त्याच मोठे झाले असे सुरेश पाटील काँग्रेसमध्ये याला गजावतात असं काही नाही। राजकारणामध्ये काही होऊ शकतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करतात, त्यांची घोषणा अजून हवेत विरलेली नाही, तोपर्यंत शपथविधी होतं हे राजकारणामध्ये घडू शकतं, तर सुरेश पाटील काँग्रेसमध्ये येणं हे होऊ शकत नाही असं मानायचं कारण नाही।